बावनकुळे ओबीसीचे नेते आहेत हो तुम्ही, देवेंद्र फडणवीसांच्या कानात सांगा. अहो ओबीसींना कोणती कोणती आश्वासनं दिली तुम्ही? एकनाथ शिंदे साहेबांना सांगा, फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्राचे अप्पर मुख्य सचिव नंदकुमार यांनी अधिकृतरित्या जाहीर केलंय की 32 जिल्ह्याच्या ठिकाणी ओबीसींच्या वस्तीगृहांना जागा उपलब्ध होत नाही. महाराष्ट्रामधील ओबीसी विजयंतीच्या पोरांना कुणी वस्तीगृह देतं का वस्तीगृह असं म्हणण्याची आज पाळी आलेली आहे. जानेवारी 2019 मध्ये शासनानं निर्णय घेतलेला होता की ओबीसींच्या मुलांसाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी 2 वस्तीगृह उभे करायचे, म्हणजे अशी 72 वस्तीगृह उभी करायचे. पण 36 पैकी 32 जिल्ह्याच्या ठिकाणी ओबीसीची वस्तीगृह उभा करण्यासाठी त्या त्या जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले होते. पण ह्या जिल्हाधिकारी महोदयांना गेल्या 4.5 वर्षाच्या कालावधीमध्ये वस्तीगृहासाठी जागा उपलब्ध होऊ शकली नाही. आज देशाचा अमृत महोत्सव साजरा होतोय. अमृत महोत्सव साजरा होत असताना ओबीसी विजयंतीमधील अबकडमधील विशेष करून भटक्या विमुक्त जाती जमातीमधील लोकांच्या मुलांना आज चांगल्या प्रतीचं शिक्षण उपलब्ध होत नाही, टेक्निकल एज्युकेशन उपलब्ध होत नाही, मॅनेजमेंटचं एज्युकेशन उपलब्ध होत नाही. या अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या या माझ्या पुरोगामी महाराष्ट्रामधल्या या ओबीसी विजयंतीच्या मुलांना वस्तीगृह मिळू नये. बावनकुळे ओबीसीचे नेते आहेत हो तुम्ही, देवेंद्र फडणवीसांच्या कानात सांगा. अहो ओबीसींना कोणती कोणती आश्वासनं दिली तुम्ही? एकनाथ शिंदे साहेबांना सांगा, फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्राचे अप्पर मुख्य सचिव नंदकुमार यांनी अधिकृतरित्या जाहीर केलंय की 32 जिल्ह्याच्या ठिकाणी ओबीसींच्या वस्तीगृहांना जागा उपलब्ध होत नाही. ओबीसी बांधवांनो, ओबीसी नेत्यांनो, फुले शाहू आंबेडकरांमधल्या पुरोगामी महाराष्ट्रातल्या नेत्यांनो, ओबीसीसाठी वस्तीगृह उपलब्ध करून द्या. आणि जर वस्तीगृह उपलब्ध होणार नसतील, जर वस्तीगृह खाजगी शिक्षण संस्थांना, खाजगी या सर्व सत्ताधाऱ्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना जर ही वस्तीगृह चालवायला दिली जाणार असतील, तर याच्या या धोरणाचा शिवसेनेच्या पद्धतीनं निषेध करेल आणि प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आंदोलन उभं करेल.